व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. परदेशातून रिसर्च करून 2 वर्षांनी परत येतोय. तुमचं स्वप्न पूरं होतंय. आज तुम्ही हवे होतात. सुधाकर, विजय कसा नाही आला अजून? माझा बँड कम्प्लीट होईस तोवर कसा येईल? भाच्याच्या स्वागताची सगळी तयारी झाली आहे ना? सगळी एकदम परफेक्ट. आणि रोहन? रोहन तिकडे आहे एअरपोर्टवर विजयला आणायला. तू जा लवकर किचन मध्ये जा लवकर. अलीस, हो काय पोरगी कुठे आहे? रिया, मी बोलवते तिला. जा लवकर जा. हो. आणि गौरी कुठे आहे? गौरी काय काय? वाह, तयारी. आरतीचं ताट व्यवस्थित केलंस ना? वय वय. आणि विजयची रूम तयार आहे ना? एकदम कम्प्लीट तयार केली आहे बघा. कॉम्प्लिकेट नाही रे, कम्प्लीट. विजय, रिया. ए रिया, अगं होतो की नाही व्यायाम तुझा? विजय येण्याची वेळ झाली. अरे हे काय घातलंयस? जरा अंग झाकतील असे कपडे घाल. कमीत कमी शांतताईंच्या समोर तरी पूर्ण कपड्यात येत जा. हा, ओके मम्मा. आवर लवकर. दत्तू काका बरे आहात ना? बरे. गुड गुड. आय मिस यू सो मच. कसा आहेस बेटा? कसा दिसतोय आता? कसा दिसणार? गबरू दिसणार. परदेशात जाऊन आलाय म्हणजे पराक्रमच केलाय. आणखी एक पराक्रम करायचंय तुला. कसला? रियाशी लवकरात लवकर लग्न करायचंय. अरे ती बिचारी 2 वर्ष झाली गुडघ्याला बाशिंग बांधून बसले. ते म्हणतात ना, कुठेही जा चुलीला दगडतीनच. काय मामी, कुठल्याही मणी कुठेही वापरायची सवय तुमची गेली नाही अजून? तिची कुठली सवय गेली नाही. चल चला चला चला. काय हो? तुम्ही तर म्हणाला होता विजय अमेरिकेहून आल्याला लग्नाचा विषय काढणार म्हणून. खोळीबळी आहे काही? मी म्हणालो होतो की विजय अमेरिकेहून आला की लगेच त्याच्याकडे लग्नाचा विषय काढूया म्हणून. हो, तेच तर बोलतेय मी. मग मी तेच सांगत होतो. त्यांच्या कानाला लावायला सांग. कानाला लावा? मामाला लावा? मामाला काय लावतोय? हे कानात लावा. काय काय म्हणत काय होती? औ डॅड, मम्माचं म्हणणं असं आहे की एकदा का रिया आणि विजयचं लग्न झालं की आपण टेन्शन मधून मोकळे. रिया या प्रॉपर्टीची मालकीण झाली की सगळी प्रॉपर्टी आपोआप तिच्या बापाच्या मालकीची होणार. आणि तिचा आणि माझा बाप एक असल्यामुळं माझ्याही बापाच्या मालकीची होणार. देऊ का कानाखाली आवाज काढू का?
बापाकडे टाळी मागतोय. लक्षात ठेव, काही गडबडीत काही केलं ना तर आपल्या सगळ्यांच्यावर टाळ्या वाजवत बसायची पाळी येईल. हो ना, गाढवाला गुळाची चव काय असं व्हायला नको. च्या मारी तू चुकीच्या ठिकाणी चुकीच्या म्हणी वापरू नकोस. विजय, आज तुझे बाबा असायला हवे होते. तू फॉरेनला जाऊन मोठी डिग्री घेऊन यावंस हे त्यांचं स्वप्न होत. ते नेहमी म्हणायचे, माझा विजय मुंबईतला फार मोठा सायकॅट्रिस्ट झाला पाहिजे. तो माझं आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव या देशातच नाही तर संपूर्ण जगात मोठं करेल. ये आई, झालं ना तुझं स्वप्न पूर्ण? मग अशी रडतेस का? बरोबर आहे, पोराचं म्हणणं अगदी बरोबर आहे. बघ, हो ना मामा. सुधाकर, अरे हे एका आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू आहेत. उगाच काहीतरी बडबडू नकोस, तुला लहानपणापासून ओळखतो मी. हिच्या डोळ्यातले ना आनंदाश्रू आहेत. हे बघ, हे बघ, हे एकदाचं लग्न करून दे. सून आणि नातवंड घरात आली की घराचं कसं गोकुळ होईल. हे मामा, तुझी चेष्टा करायची सवय गेलेल नाही. मी अजिबात चेष्टा करत नाही, मी सिरियसली. ए तू सांग बाबा त्याला. सुधाकर म्हणतो ते बरोबर आहे. आता तू लवकर लग्न कर बाबा. आई, आणि आपल्याला मुलगी सुद्धा बघायची नाहीये. अरे बाबा, तुझं आणि रियाचं लग्न आम्ही पाळण्यातच ठरवलं. काय मामा, माझी आणि रियाची तुम्ही लहानपणापासून चेष्टा करता, पण अजून लग्नाचा मी विचार केलेला नाही. आता शिक्षण पूर्ण केलंय, मला रिसर्च करायचा, हॉस्पिटलचं किती काम करायचंय. अरे काय बोलतोय, अरे समजा लग्नानंतर बी करता येईल. सुधाकर म्हणतो ते बरोबर आहे. आता तू लवकर लग्न करून टाक बाबा. सगळी कामं कशी येळेवर झाली पाहिजे. बर 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 बर, मी लग्नाचा विचार करतो बस. ओके, किती गोड ग, किती शान पोरग आहे माझा. चायला हिला कोण मोल करीन म्हणत. हिरोईन झक मारतात हिच्या समोर. काय गौरी? हाय मामा. हॅलो, बाहेर आहे काय? मी सॉरी सॉरी. हाय मामा. इतकं बी हळू नाही ग. काय, किती वेळाला सांगितलं मामा नाहीचं नाही म्हणून? मग काय म्हणायचं तू मासनी? ज्या चौघात मामाच म्हणायचं. पण आपण दोघच असू ना, तेव्हा मला सुधाकर म्हटलंस तरी चालल. नुसतं सुधा म्हटलंस तरी चालल. हा काय झक साडी आहे ग तुझी? ही साडी तुम्हीच घेतली आहे. थोबाड फोडीन, ही साडी मी दिली आहे तुला. ही साडी बी तुम्हीच घेतली आहे, यो ब्लाउज बी तुम्हीच घेतला आहे. आणि कळलं, तिथपर्यंत जायला नको. मला माहिती आहे मी तुला काय काय घेऊन दिलंय ते. पण एक गोष्ट राहिली आहे बघा. कंची कंची, या साडीवरच मॅचिंगच कानातलं तुम्ही नाही घेतलंय. कानातलं? डॅड, काय डॅड, काय चाललंय? चेकिंग करत होतो. कोणाच? कानाच. कोणाच्या? माझ्या. तुमचे कवा कवा बंद पडत ना म्हणून चेकिंग. हॅलो मन, हॅलो मन, हॅलो. फुटतीस का काय कान माझा? हॅलो हॅलो हॅलो. चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. फक्त मम्माला एकदा सांगतो तुमचं चेकिंग चाललंय म्हणून. मम्मा, ए मम्मा. कळलं का रे? कळलं, जन्म मी दिलाय तुला. कशाला उगा? असू दे असू दे टाळी. ये न. आम्ही नाही जा, आम्ही नाही बोलणार तुमच्याशी. काका? काका नाही, नी मामा नाही. तू मला प्रॉमिस केलं होतस ना की साडीवरती मॅचिंगचं नेकलेस देणार म्हणून. एकदा आमच्या रियाचं लग्न झालं ना की मी तुला नेकलेस, बॅकलेस, टॉपलेस सगळं आणून देतो. मी आपण लगीन कधी करणार? लगेच लगेच. हा लगेच, म्हणजे एकदा आमच्या रियाचं लग्न झालं की लगेच आपण लग्न करायचं. रियाचं आणि विजयचं लग्न झालं की आपला मार्ग मोकळा, मग आपण लग्न करायचं. किती चांगला आहेस रे तू. हॅलो एव्हरीवन. वेलकम डॉक्टर. गुड मॉर्निंग सर. थँक यू. अभिनंदन सर. थँक यू. अभिनंदन. थँक यू. थँक यू. काय हे डॉक्टर, माझ्याच हॉस्पिटलमध्ये माझ्याच घरी पाहुण्यासारखं स्वागत. एक तर 2 वर्षांनी तुम्ही रिसर्च पूर्ण करून आलात. इट्स ऑल प्लेजर सर. थँक यू. थँक यू. पर एक विनंती आहे, आता ही जबाबदारी तुम्हीच सांभाळावी हॉस्पिटलची. नाही डॉक्टर,
वडील गेल्यानंतर हॉस्पिटलची सगळी जबाबदारी तुम्ही चांगली सांभाळलीत आणि मी तर ज्युनियर आहे, मला शिकायचं आहे खूप. हॉस्पिटलचे इन्चार्ज तुम्हीच असाल, मी तुमच्या हाताखाली काम करेन. थँक्यू सर, थँक्यू. एज यू विश. गुड, लेट्स गो इनसाइड. ए सोड ना मला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मला PhD मिळाली. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. थँक यू, थँक यू. मेंशन नॉट. बाबांची इच्छा, आईचे आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्यामुळे शक्य झालं. हो. एक्सक्यूज मी, मी जरा येते. डॉक्टर. हां, बदल केलायत खूप, छान वाटतंय. 2 वर्षाचा पिरियड खूप मोठा असतो, बदल झालेलेच असणार. खरंय, खरंय. डॉक्टर, पेशंटला हे हॉस्पिटल न वाटता घर वाटलं पाहिजे. फॉरेनला काय मी हॉस्पिटल बघितले, त्याचं वातावरण इतकं छान असतं. चला, मला 2 वर्षाच्या फाईल्स दाखव. सगळ्या फाईल दाखवतो तुम्हाला, सगळे रिपोर्टही दाखवतो तुम्हाला. 2 वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये काय काय घडामोडी झाल्या त्या एकदा डोळा खालून घाल. येस सर. आणि नवीन स्टाफ जो तुम्ही अपॉइंट केलाय त्याची मला. हिचे नाव दुर्गा. बऱ्याच वेळा अशी व्हायलेंट होते. डॉक्टर. हां. या पेशंटची मला एंटायर हिस्ट्री हवी. चालेल, मी तिच्या आईलाच बोलावून घेतो, म्हणजे तीच काय ती सविस्तर माहिती देईल. ओके, बर. या, रिलॅक्स. चला, आराम करा. कम ऑन, बी अ गुड गर्ल. रिया, रिया, मला असं झालंय कधी एकदा तुझं विजयशी लग्न होते. हो हो. शेवटी काय सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अगं मम्मा, ही म्हण समजून घे ग. हे बघ, विजय इतकी वर्ष अमेरिकेला राहिलाय ना, त्याला आवडतील असे छोटे छोटे कपडे घालत जा तू. ह्याच्यापेक्षा छोटे? अगं त्यात काय झालं? शेवटी तुझं लग्न त्याच्याशीच होणार आहे ना. घाल बिंदास. होय मम्मा, पण त्याला हे नाही आवडले तर? अगं मग काढून टाक. काय? अगं शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, म्हणजे दुसरे घाल. कसं आहे, भावना समजून घ्यायच्या असतात. हो ना, एकदा कधी माझं विजयशी लग्न होते असं झालंय मला. ए मामा, सांग ना आणखीन काय करू. तू ना, तू इमोशनल अत्याचार कर. अगं अत्याचार नाही, ब्लॅकमेल. ब्लॅकमेल तेच तेच. काय ते कर. हा, म्हणजे नक्की काय करू? म्हणजे बघ ना, तुम्ही लहानपणी काय काय खेळायचा? तुमच्या लहानपणी जे गमती जमती त्याला सांग. हो, आम्ही ना लहानपणी डॉक्टर डॉक्टर खेळायचो. लहानपणी तुम्ही डॉक्टर डॉक्टर खेळायचा? हो मामा, म्हणजे विजयही डॉक्टर व्हायचा आणि मीही डॉक्टर व्हायची. काय तू असं? हो मग ठीक आहे. हे बघ, विजयला जे जे आवडेल ना ते सगळं काही कर. हो, शेवटी काय आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ. हो, त्याचे ओठ ते माझे ओठ आणि माझे ओठ ते त्याचे ओठ. हो ना मामा? तुला सांगितलं ना शब्दशः अर्थ घ्यायचा नाही म्हणून. भावना महत्वाच्या असतात. डॉक्टर, या दुर्गाची आई. नमस्कार सगुडाबाई, हे डॉक्टर विजय. दुर्गाच्या आजाराविषयी यांना जरा माहिती सांगा. एक्सक्यूज मी. बसा बसा. तर तुम्ही दुर्गाची आई आहात? हा, मी दुर्गाची आई, सगुणाबाई सातारकर. सगुणाबाई सातारकर म्हणजे? मी तमाशा कलावंत आहे. अच्छा, बरं. मला सांगा दुर्गा केव्हापासनं आणि काय अशी झाली? दुर्गा माझी मुलगी. माझ्या नशिबाला जे भोग आलं ते माझ्या पोरीच्या वाट्याला येऊ नये म्हणून माझ्या पोरीनं शिकावं, मोठं व्हावं, असंच माझं सपान होतं साहेब. आणि माझ्या पोरीनं माझं सपान पुरं केलं. माझी दुर्गा एम ए झाली, नृत्यामध्ये एम ए केले माझ्या पोरीनं. वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आमची बारी कोल्हापूरला होती. हा
बायला 9:30 वाजले खेळ सुरू करतात की नाही? अरे बाबा बाई नटत असल, वय झालं की नटाय जरा टाइम लागतोय जरा. अरे वय झालं तरी हाय तशी हाय सगुरा बाई, खेळ हाऊसफुल आहे की नाही बघा बघा, आहे की नाही? बाई 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 कुठे गेली असली पोर? आता का बाई आता अगाशी उभी का आहेस? अगा खेळ सुरू करायचा विचार आहे का नाही तुझा? ए मेल्या जरा 5 मिनिटं थांब की खुल्या. हा लई घाई बघ तुला, आज दुर्गा येणार आहे खेळाला, तिचीच वाट बघतीय मी. तुझा कशाला जीव चाललाय? माझा कशाला जीव जातोय? पब्लिक तिकडे वरडायला लागले, पाटले फेकायला लागले की भैया म्हणून आली सांगाया. आता गप उगाच रडू नगस. अरे मेल्या 4 वर्षानंतर माझी लेक डिग्री घेऊन येणार आहे, तिचीच वाट बघतीय मी. माझी लेक आल्या बिगर मॅ खेळायला बी उभी राहायची नाही. हा पण भैया येवाने यायला पाहिजे होती रथी, अजून कशी आली नाही? आता मला काय माहिती, तुला कोणी विचारले? अहो सगुना बाई काय प्रॉब्लेम आहे का? अहो बाबूराव कसला बी प्रॉब्लेम नाहीये, वाईस खळ काढा की आज दुर्गा येणार आहे खेळायला, तिचीच वाट बघतीय मी. अहो पण पब्लिक खवळलंय त्याचं करायचं काय? आता ग बाई हे पब्लिक वय, ह्या पब्लिकला कसं शांत करायचं ते माझ्याकडे लागलं. अहो जिंदगी गेली की माझी बोर्डावर नाचण्यात, असलं पब्लिक लय बघितलं ना. तुम्ही वाईस खळ काढा. Yeah!
जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या जुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा ना झालं मजनू गोळा वय माझ साडे सोळा आग पिछ झालं मजनू गोळा मी नशीला घोट प्याला अन गाव भर बोबाट झाला मोर पिसाच मंग गाल गुलाबाचे गोरा कोण आहे रे हा भाडखाऊ ती एवढी याला लावून मोजरा करते कोण आहे कोण हा दादा ठेवू का याला परीक्षा जास्त काही बरी नाही मस्त झाला डान्स या आवडलं आपल्याला दादा दुर्गाचा हिरो वाटतय त्यो बघ ना अरे दौलत ज्यादा आम्ही करायची आणि त्याच्याकडे बघून नसणार आणि भाडखाऊ आपल्यासमोर उचलतो तिला दादा तुम्ही फकस्त हो म्हणा आत्ता उचलतो आपण तिला इथं उचलले की डायरेक्ट तुमच्या बंगल्यावरच अरे पैशा अशी घाई नाही करायची अरे आपण तिला उचलणार पण प्रेमानं फक्त उद्याच्याला ती आपल्याकडे बैठकीला आली पाहिजे बास येईल की तुम्ही फकस्त सबूत टाका झक मार येईल ती आणि तुम्हाला नाही कोण म्हणणार अख्ख्या भागात सूर्यभान दादाचं नाव जरी घेतलं ना माणसं थळा थळा कापत्यात आणि नाही कापलं तर तुम्ही त्याला कापता चला आपण उद्याची सुपारी देऊ तिला माणसांना ढगात पाठवली सुपारी आम्ही घेतो हिला कसली सुपारी देतोय अरे हिला आपण प्रेमानं सांगणार पण आपल्या स्टाईलला आई खूप दुखते का ग नाही ग जरास दुखते बरोबर राहू दे खरं सांगू आज पायानं घात केला बघ माझा माझा पाय मुरगळला नसता तर तू बोर्डावरच उभी राहिली नसतीस खरंच कुलब्या लई वाईट झालं बघ आज कसलं वाईट झालं बया 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 काय पोरगी नाचला ग काय सगळे खास पोरी नाही इज्जत राखली ग तुझी ते काय बी म्हण वाईट झालं एवढं खरं बघ जे आजपासून मी टाळत होते ना नेमकं ते घडलं बघ अरे हिने बोर्डावर उभं राहावं म्हणून काय डिग्री पातळ शिकवलं वही हिला अग आज वेळ मारून न्यायची होती ना मला म्हणून मी नाचले यापुढे थोडी नाचणार आहे बरं ते जाऊ दे तुला इथं यायला एवढा उशीर का झाला उशीर का झाला ते या श्यामला विचार माझ्यामुळे उशीर झाला सॉरी सॉरी आई सॉरी ती माझी मोटरसायकल एकदा त्या मौत का कुआ मध्ये फिरायला लागली ना बुंग 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 की भानच राहत नाही बघा आणि या जत्रेल गर्दी होती एक शो आणखीन मारला वा 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 बाई तुमचा डान्स लई आवडला तुमचा डान्स लई आवडला आणि तुम्ही बी लई आवडला हे काय करताय तुम्ही अग तुझा डान्स आम्हाला लई आवडला म्हणून बक्षीस आहे आणि उद्याच्याला बैठकीला आमच्याकडे यायचं आणि पैशाचा नुसता पाऊस पाडणार आपण काय रे एकदम पाऊस आणि चिमणीवर नाचायचं नाही बरं का चिमणीवर नाचायचं नाही पैशांच्या नोटावर नाचायचं सूर्यभान तुमचं पैसे ठेवा तुमच्या जवळच माझी पोरगी बैठका करणार नाही सगुणे गपके आणि जरा आता आराम कर पोरीला येऊ दे की पुढं ए दुर्गे उद्या चला आमच्याकडे बैठकीला यायचं हा
सोड. ये बघ, याचा हिशोब चुकता झाला पाहिजे. पुन्हा दुर्गाच्या अंगावर हात उचललास तर हा हात शिल्लक राहणार नाही, खाण्यासाठी पण धुण्यासाठी पण. मला वाटत तुझे दिवस भरलेत, त्याचे दिवस भरलेत. वरच्या तिकीटाच लवकरच रिझर्वेशन करायला पाहिजे तुझ्या. अरे मला मरणाची काय धमकी देतोस? रोज मौत का कुआ मध्ये मरणाशी खेळतो असा. परत तिच्या वाटेला गेलास तर याद राख, विदाउट रिझर्वेशन वरती पाठवी. चल. कुणाचं दिवस भरल्यात हे उद्याच्याला कळेल तुला. चल निघा, चल चल ये, चल काय बघतो, चल. श्याम, तू काही चांगलं केलं नाहीस बाबा. अरे सुरेभान लई वाईट माणूस आहे, माणसं मारायच्या सुपाऱ्या घेतोय तो. तो सुपाऱ्या घेतो, मी त्याला नारळ देतो. बघा तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना. आई, हे आई काय? हे बघ, हे बघ, ही माझी ट्रॉफी आणि हे माझं प्रमाणपत्र. का ग? का ग काय? आता बस झालं माझं नाच गाणं. कवा करायचीस तू लग्न? हा, तुझ्या लग्नाचं सर्टिफिकेट बघायचंय मला, म्हणजे मी एकदाची मोकळी. बघ हा दादा, साळीला घरातून उचलून घेऊन या. आत्ता आणतो तिला बाहेर. हा, कोण आहे तुम्ही? जायचं नाही, आता मी तुला जिद्द सोडणार नाही. अग हळू हळू. माझी लेक कुठे असेल, कुणास तकल? ही बघा तुमची लेक. सुखरूप आहे आई. दुर्गा आई, आलीस पुरी? कशी आहेस बाळा? बरी आहे. तुला लागलं बिलं लागलं? वय जरास बघितलंस? बघितलंस ना शामराव? हा, ही अशी सूर्यभानासारखी लांडगी असतात समाजात, यांचंच भ्या वाटते मला. आपण त्यांना घाबरतो ना, म्हणून दादागिरी करतात. असा चोपला एकेकाला परत वाटेल जायचं नाही. बरं तुम्हाला जास्त लागलं नाही ना? माझं जाऊ दे. मला पहिलं सांगा, तुम्ही दोघं लगीन कवा करताय? तुम्ही काय सांगितलं होतं मला? हिचं शिक्षण पुरं झालं की मी लगीन करतो. तुम्ही लगीन करा म्हणजे मी मोकळी, माझी लेख सुरक्षित. मी लगीन करायला तयार आहे, तुमच्या लेकीला विचारा. आता ती पण तयार आहे. हो मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. जोपर्यंत हा मौत का कुआ मध्ये बाईक चालवणं बंद नाही ना करत, तोपर्यंत मी लग्न नाही करणार. बघ, मौत का कुआचा बादशाह आहे, दुसरं काही येत नाही मला. अरे पण का म्हणून? का म्हणून म्हणजे तेवढंच येतं मला. नाही, मला भीती वाटते. बस बस, तुमचं जे काय ठरवायचं आहे ना ते तुम्ही ठरवत बसा. म्या ठरवले, या महिन्याच्या 11 तारखेला म्या बार उडून देणार. अरे पुढे 2 महिने मुहूर्त नाही. चालेल, शेवटची 10 तारखेची पुसेगावची यात्रा करतो आणि मग 11 तारखेला पोहोचतो. परत
अगं सुपारी घेतली लास्ट मौत का कुआ, त्याच्यानंतर परत मौत का कुआ मध्ये बाईक चालवणार नाही आयुष्यभर नंतर हा मौत का कुआ आहेत की गंमत केली गंमत केली गंमत तयारीला लागते लागा तिचा श्याम चित्ता हाय आणि तो परत येणार हाय माझ्या मनात एक आशा आहे साहेब माझी पोरगी बरी होणार वय
तिने तुम्हाला बघितले साहेब, माझी पोरगी बरी होणार. मला बघितलं आणि ती बरी होणार मला नाही कळलं. थांबा थांबा साहेब, हा फोटो बघा साहेब, श्यामचा आहे. या श्याम मध्ये आणि माझ्या मध्ये किती साम्य आहे. वै साहेब, जेव्हा मी तुम्हाला बघितलं ना तेव्हा मला भी धक्काच बसला. आता मला दुर्गाची केस कळली. मी हात जोडते साहेब, माझ्या दुर्गाला बरं करा, तुम्हीच तिला बरं करू शकशील. तुम्ही काळजी नका करू, दुर्गाची केस मी पर्सनली हँडल करणार. इथे बी इथे विजय, आता काय करणार आहेस तू? आता काय, त्या दुर्गाला बरं करण्यासाठी थोड्या दिवसाकरता मला तिचा श्याम व्हावं लागेल. तिला बरं करण्यापुरता श्याम झालास तर माझी काही हरकत नाही, पण कायमच अडकू नकोस त्या प्रकरणात. व्हॉट नॉनसेन्स, गो गो बॅक टू वर्क. सर, दुर्गा पाहली. काय काय घाबरलो, मला वाटलं बायको आली काय. नोट फेकताय, हिच्यावर नोट फेकताय, सांगू मामाला. मामा ठेव तुला हे एवढंस एवढंस तुझ्या वयाचं असताना ते मला पुस्तक एवढं दिसायचं. मला हे सुरळी सारखं वाटत. मग हे खिशात घालून. मम्मा मम्मा मम, आता मंडळ एवढ्यातच आभारी आहे. कधी कधी अचानक धनलाभ होतो तो असा. घे घे घे, तुला नेकलेस पाहिजे होता ना, घे. आणि आता ये. हाय मामा. रिया आलीस हॉस्पिटल मधून? हो. काय झालं? झालं ना, दुर्गा नावाची वेडी पळाली. अगं ते नाही, तू आज विजयला पटवणार होतीस ना, त्याचं काय झालं ते सांग. विजय काही दिवसांसाठी श्याम होणार आहे. श्याम होणार आहे? हा मग तो राधा हो. तो श्याम नाही हो डॅडी, आमच्या हॉस्पिटलमध्ये दुर्गा नावाची एक वेडी आहे, तिचा प्रियकर श्याम, तो ऍक्सिडेंट मध्ये मेला, तो सेम टू सेम विजय सारखा दिसायचा.
तर ही विजयला श्याम समजते आणि तिला बरं करण्यासाठी विजय काही दिवसांसाठी श्याम होणार आहे. तू एक काम कर, किचन मध्ये जा, मी गुलाबजाम आणून ठेवलेत. विजयला गुलाबजाम खूप आवडतात, ते त्याला दे आणि म्हण मी केलेत. पण तू केले ते सांगितल्यावर तो माझ्याशी लग्न कसं करणार? काय कार्टीला जन्म दिलायस? अगं मी म्हणजे तू, मी केले तसं सांग. आणि अशी लाज? नुसतं लाजायचं नाही, जंबू देताना गोड गाणं म्हणून दाखवायचं. कुठलं गाणं ते? माझ्या या प्रियाला प्रिया कळे ना, माझ्या या प्रियाला रिया कळे ना. रिया, काल ना दुर्गा पण असंच काहीतरी गाणं म्हणत होती. मग मी दुसरं गाणं म्हणू का? एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. रिया प्लीज गाणं म्हण नको, प्लीज गाणं बंद कर, मला स्टडी करू दे. मग हे गुलाबजामून खा. का? तुला आवडतात ना? रिया मला सांग, दुर्गाला का आवडतं? तिला ना हॉस्पिटल मधून पळायला आवडतं. ती चांगली डान्सर आहे हे तुला माहितीये का? हा मीही चांगली डान्सर आहे, नाचून दाखव का? कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली, आहा कोंबडी पळाली तंगडी. बस, तुला वेड लागलंय का? विजय वेडी मी नाही, ती दुर्गा आहे. हे बघ, मी तिची केस स्टडी करतोय, त्यात मला मदत करतो, नाहीतर जा इकडनं. हे कपडे काढू का? म्हणजे तुला आवडले नसतील तर हे काढून दुसरे ह्याच्यापेक्षा एकदम शॉर्ट घालू का? आउट. माझ्या ह्या प्रियाला रिया कळे ना. ही मी नवरी, ही ते आई, आणि मग श्याम बायकूर नेणार आणि माझ्या बरोबर लग्न करणार. पण श्याम, श्याम कुठे आहे? श्याम, 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 मला माहित होतं श्याम येणार, मला माहित होतं तू येणार. श्याम, तुला माहिती ना आपलं लग्न झालं ना कि आपण ना एक छानसं घर घेऊ. हा, ते घर मी खूप छान प्रेमाने सजवीन, छोट्या छोट्या पऱ्या असतील, आणि आपला छोटासा संसार असेल. मग तुला जे आवडतील ना ते सगळे पदार्थ मी करून खायला घालेन. पण तू उशिरा येऊ नकोस, तू खूप उशिरा येतोस. मग तू उशिरा आलास ना कि मग सगळे पदार्थ ना थंड होऊन जाणार. उशिरा नाही, नक्की नाही ना येणार. नक्की नक्की. ए श्याम, मला इथे खूप कंटाळा येतोय, ही माणसं चांगली नाही आहेत, मला नाही आवडत ही. आपण मोकळावर जाऊया का? चल. रिपोर्ट्स परफेक्ट आहेत. थँक यू सर. दुर्गामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे, ड्रास्टिक चेंज झाला आहे. होय, महिन्याभरात ती एकदाही व्हायलंट झालेली नाही आहे. हे खरं आहे, कारण ती तुम्हाला तिचा श्याम समजते आणि म्हणून ती शांत आहे. पण ज्या दिवशी तिला कळेल की तुम्ही श्याम नसून डॉक्टर विजय आहात, त्या दिवशी तिची तब्येत आधीपेक्षा जास्त बिघडेल. नाही, तसं काय होणार नाही. आय एम व्हेरी मच शुअर अबाउट इट, कारण मी तिच्यावर एक स्पेशल ट्रीटमेंट करणार आहे. श्याम, तुम्हाला इथे का आणलंस? आपल्या लग्नाचं मुहूर्त टळून जाईल ना. बैस इथे, इथे बैस. मला इथे का बसवतोस? आपल्याला लग्न करायचं आहे ना. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. मी तुझा श्याम नाही आहे. काय? हो, मी तुझा श्याम नाही आहे. मग तू कोण आहेस? मी डॉक्टर विजय, तुझा श्याम नाही. तू खोटं बोलतोयस. मी खोटं बोलत नाही, मी श्याम नाही आहे. तूच माझा श्याम आहेस. मी श्याम नाही, मी डॉक्टर विजय. तूच माझा श्याम आहेस. मी श्याम नाही, मी डॉक्टर विजय.
माझा श्याम आहेस. श्याम नाही आहे मी, मी डॉक्टर विजय. तूच माझा श्याम आहेस. तुला तुझा श्याम बघायचा? हा काय मी बघते, माझ्या समोर उभा आहे. नाही तू तुझा श्याम बघत नाहीयेस. मी श्याम नाही, मी डॉक्टर विजय. तुझा श्याम हा इथे. धीर हॉस्पिटल सोडून घरी जाता येईल, पण तुला माझ्या आयुष्यातनं नाही जाता येणार. म्हणजे? हो दुर्गा, तुझ्यावर ट्रीटमेंट चालू असताना मला प्रेमाचं नाटक करावं लागलं, आणि ते करत असताना मी नकळत तुझ्या प्रेमात पडलो. कळलंच नाही, आणि आता आता तुला नाही जाता येणार माझ्या आयुष्यातनं. माझ्याशी लग्न करशील? करशील माझ्याशी लग्न? बोल ना. रंग भरताना नाते नवीन जुळताना प्रेमात जीव भुलला माझा तुझा, माझा तुझा। ओ, प्रेमात जीव भुलला माझा तुझा. मी आज बासरी चा
हात हात घेताना अलगद मिठीत येताना श्वासात श्वास भिनला माझा तुझा श्वासात श्वास भिनला माझा तुझा झुण पायल वाजे मधुघोष झाल्या दिशा थर थर त्या ओठांची मी हाय प्यालो नशा मी आज पाखरू होतो आभाळ तुझे पांघरतो मी आज पाखरू होतो आभाळ तुझे पांघरतो मी चंद्र तू तारका हृदयी वसंत फुलताना शहरा करतो मनाला वेळा पिसा डॉक्टर दुर्गाला बरं केलं थँक्यू वही डॉक्टर साहेब तुमचं उपकार मी जलंबर विसरणार नाही बघा इट्स अ ग्रेट अचीवमेंट पण तिला दाखवलेल्या कॅसेट्स तुम्ही कशा काय मॅनेज केल्या श्यामच्या मृत्यूचा शॉक तिने जो घेतला होता त्या शॉक मधनं बाहेर काढणं आवश्यक होतं बर लग्नाच्या कॅसेट सहज मॅनेज झाल्या आणि मला श्याम समजत असल्यामुळे त्या ऍक्सिडेंटचा सिक्वेन्स मी माझ्यावर शूट केला आणि तिला दाखवला रिझल्ट तुमच्या समोर आहे वही डॉक्टर साहेब माझी दुर्गा बरी झाली आता जरा सावरली की कुठेतरी नोकरी लावून देईल म्हणजे तिचं आयुष्य मार्गी लागलं बघा हा असं करा ना साहेब तुम्हीच एखादी छोटी मोठी नोकरी मिळवून द्या की माझ्या लेकीला त्याची काही गरज नाही म्हणजे मी दुर्गाशी लग्न करणार खरं म्हणता ना साहेब देवानं माझं गाणं ऐकलं बघा आता माझ्या दुर्गाचं भी चांगलं होणार अहो नाही नाही काय झालं नशीब फुटल्यासारखी फोडाफोडी काय करते हॉपलेस नॉनसेन्स अगं अगं असं झालं तरी काय अर्ध घर फोडून टाकलंय काय झालं बेटा विजय लग्न करणार आहे अगं आम्हाला माहितीये त्यात रडण्यासारखं काय कुलसड नाही तिच्या मारी अर्ध घर फोडून ठेवलं नाही 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 तिचं बरोबर आहे उगाच हसताय कशाला कसं आहे तिचं आपल्यावर प्रेम आहे की नाही म्हणून तिला दुःख झालं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाणार का नाही मग सासरी गेल्यानंतर तिला दुःख नाही का होणार ए पोरी खुळे अगं तुझं सासर हे आणि तुझं माहेर बी हे डॅडी विजय त्या वेड्या दुर्गाशी लग्न करणार आहे काय त्या दुर्गाशी अरे काय डोकं फिरलंय का काय त्याच मला सांग रिया तुला खात्री आहे का हो मी स्वतः ऐकलंय हे असं होऊन नाही चालणार काय हो तुम्ही चला तुमच्या ताईकडे मी ना चांगला जाब विचारणार आहे त्यांना विजय आणि रिया लहान असताना त्यांचं लग्न लावायचं वचन दिलं होतं ना त्यांनी मला त्याचं काय झालं काय झालं त्याचं सांगा ना काय झालं त्याचं नाही नाही मी काय म्हणतो तिच्या मोर एवढं एवढं तिच्या समोर करू नकोस नाहीतर आपल्याला असं असं करत रस्त्यानं फिरायची पाळी येईल मी सांगतो काय करायचं चला फॅमिली चला ए चल रे चल आमच्या डोसक्यावरच आभाळ फाटलं गे ताई आमच्या डोसक्यावरच आभाळ फाटलं आता ह्यातन तूच वाचव माझी ताई तूच वाचव ताई अरे अरे काय झालं अहो काय झालं म्हणून काय विचारताय हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं हत्ती गेला म्हणजे मी सांगतो विजयनं म्हणे कुठल्या दुर्गा नावाच्या वेड्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंय काय सांगतोस काय मग काय सांगतोय तर इतकी वर्ष तुझ्या करता आणि त्या बाळा करता या घरात राहिलो आम्ही आता जर विजयचं आणि रियाचं लग्नच होणार नसेल तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात शेण ताई
आता ह्यातून तूच वाचू शकतेस आम्हाला. हे म्हणजे असं झालं, बैल गेला आणि झोपा गेला. नाही तसं असेल तर विजयला विचारावं लागेल. कसलं विचारतेस, आल्यानंतर चांगला झाड त्याला. कोणीतरी म्हटलंच आहे, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. मी काय म्हणते, तुम्ही म्हणाला होता की नाही विजय आणि रिया पाळण्यात असताना त्या दोघांचं लग्न लावायचं म्हणून, म्हणाला होता की नाही? आठवाना आठवाणी नव्हा. आपल्या मुलीचं आणि त्याचं लग्न झालं नाही तर ताई आम्हा दोघांना, दोघ कस तिघांना पोरगे चौघांना आत्महत्या केल्याशिवाय काही शक्य नाही, दुसरा काहीच पर्याय नाही. अरे काय बोलतोस तू हे? आई विजय हे काय ऐकते मी, तू कोणा दुर्गा नावाच्या मुलीशी लग्न करतोयस? वेड्या मुलीशी? ती वेडी नाही आता. आई मी तेच सांगायला आलो होतो, मी दुर्गाला वचन दिलं आणि मी तिच्याशीच लग्न करणार. आता काय बोलणार, पण एक काम कर, तुझ्या आईला भेटायला तिच्या आई वडिलांना बोलवून घे. त्याने वचन दिलंय तस. हो सुधाकर म्हणतो ते बरोबर आहे, उद्या बोलून घे तिच्या आई वडिलांना. वडील नाही आहेत तिला, उद्या मी तिच्या आईला बोलवतो. तिला बोलव म्हणजे काय ते बरोबर ठरेल. अरे काय चाललं? अरे मला कळलं ना, मी तुझा नवरा आहे का पाळलेला रेडा आहे ते धपा धपा घालते. काय झालं काय अचानक तुम्हाला? त्या विजयला कोण ती दुर्गा तिच्या बरोबर लग्न करायला सांगताय? मी तुला खुळा दिसतो का? मी तुला खुळा वाटतो का? अगं ए जे मला माहिती आहे ना ते कुणालाच माहिती नाही आहे, ताईला तर नाहीच नाही. तुला ऐकायचंय काय रिया? सांग तिला. अगं ती दुर्गा आहे ना दुर्गा, ती एका तमाशावालीची मुलगी आहे. या ना, ये दुर्गा, ये ये. ही माझी आई. आयुष्यवंत हो. माझे मामा मामी. असू दे असू दे बाळा, असू दे असू दे असू दे. दुर्गा आणि ही रिया, हिला तर तू ओळखतेस. आई या सगुणाबाई, दुर्गाची आई. नमस्कार. नमस्कार. या ना बसा ना. या 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 या, या बसा. एक मिनिट. नाही म्हणजे दुर्गाचे वडील? मामी मी तुम्हाला आधी सांगितलंय ना दुर्गाला वडील नाही आहेत म्हणून. पण तिला म्हणायचंय की ते होते तेव्हा काय करत होते. त्याच्याशी कोणाचा काही एक संबंध नाहीये, मला फक्त दुर्गाशी लग्न करायचंय. ज्या मुलीबरोबर तू लग्न करायला निघालायस तिचं खानदान माहीत असलंच पाहिजे आपल्याला. एक मिनिट. ही सगळी माहिती मी बरोबर घेऊन आलोय. हे लांडगे, सूर्यभान लांडगे माझे मित्र आहेत. राम राम. नमस्कार. राम राम सगुणाबाई. काय आहे या बाईंची आणि यांची जुनी ओळख आहे, ती सगळी माहिती हे सांगतील आता, सांगा ना. हो म्हणजे काय, लय जुनी ओळख आहे आमची. काय दुर्गे आणि यांची ओळख मी काय करून देणार. लय मोठी माणसं आहे ती, यांची कशी एकदम स्पेशल ओळख. ये बघा ये बघा, एकदम प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ती. बा 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 बा, सगुणा सातारकर संगीत बारी बाई. म्हणजे ही तमाशातली बाई? आणि ही दुर्गा तमाशातल्या बाईची मुलगी? आई मला हे सगळं माहिती आहे. बस विजय आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस. अरे आपलं घराणं काय, या घराण्याची इज्जत काय, ह्या मुलीबरोबर लग्न करण्याचा विचार तरी तुझ्या डोक्यात कसा आला?
वाह काय खानदान आहे यांचं. चुम 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 चुम. आणि आता डेअरिंग बघ ना यांचं, म्हणजे सरळ आपल्या घरात लग्नासाठी घुसलेत. तमासगीर रोहन. अरे बाळ तसं नाही, पण आपण कोण आहोत, आपली समाजात इज्जत काय आहे याचा तरी थोडा विचार करायचा की नाही. एक मिनिट बाई, तुम्ही पैशाने श्रीमंत असशील पण आमासने बी इज्जत आहे. पोटासाठी चाळ बांधून आम्ही बोर्डावर उभं राहिलो, पण आयुष्यभर इज्जतीनं जगलो. माझ्या लेकीला पण मी तसंच शिकवलंय. माझ्या लेकीनं नृत्यामध्ये एम ए केलंय आणि या देशानं मला राष्ट्रपती पुरस्कार देऊन माझा मान सन्मान केलाय. ओ बाई, तो काय चाटायचा आहे काय, तो ठेवा तुमच्या घरात. आणि काय तर म्हणे इज्जत, इज्जत या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का? लांब कशाला, हिलाच विचारा ना दुर्गेचा बाप कोण आहे ते. एक बाप असेल तर सांगेल ना ती. बाळा, मला वाटतं या बायकांनी चेटूक केले रे तुझ्यावर. पायातल्या घुंगरांच्या बळावर लोकांना नादी लावण्याचा धंदा आहे यांचा. अरे या असल्या बायकांच्या बोलण्याला तू कसा फसलास? बस बस. दुर्गा दुर्गे थांब, दुर्गा दुर्गा बस बस. इजरा आमचा अपमानच करायचा होता म्हणून तुम्ही आमसने घरात बोलविलं ना. नाही तसं नाही. धन्यवाद, देव तुमचं कल्याणच करो. घर, पैसा, श्रीमंती, खानदान, समजा तुमचं तुम्हाला लखला. जे झालं ते चांगलं नाही झालं. तुम्हाला लग्न लावून द्यायचंच नव्हतं, असल्या दीड दमडीच्या लोकांना बोलून त्यांचा अपमान करायचा होता. हे मामा, घरात पाहुण्यांना बोलून त्यांचा अपमान करणं म्हणजे क्रूरपणा आहे, क्रूरपणा. आई, आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझं आणि दुर्गाचं लग्न झालं नाही तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही. आता विजयला तुझ्याशी लग्न करावंच लागेल. कस त्या तमाशावालीला पळवून लावलंय. शेवटी कुठेही जा, पळसाला पान चार नसतात. मम्मा तू किती हुशार आहेस ग. आय एम प्राऊड ऑफ यू. येस मम्मा, आज आज माझी खात्री पटली की तूच माझी मम्मा. वा वा पोरा, आय एम प्राऊड ऑफ यू. अगं पण मम्मा, विजय म्हणाला होता की मी आयुष्यभर लग्न नाही करणार म्हणून. कसा करत नाही ते बघते ना मी. मी आहे ना. तू कशाला काळजी करतेस? अगं तू तर आता मालकीण होणार आहेस, मालकीण. मम्मा पण ती म्हातारी आहे ना, शांतात्या, तिचं काय करायचं. ती किती दिवस टिकणार आहे आता, कधीतरी जाईलच ना. बरोबर आहे. मी काय म्हणतो, नाही गेली आपण घालवू. तिच्या नवऱ्याला मीच घालवला होता. वैताग 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 आलाय. तुम्हा खरं सांगतो, ह्या थिरडी समोर रडून रडून जायला कंटाळा. वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी.
जगदंबे आई गोंधळ आला हे, आई अंबे जगदंबे आई गोंधळ आला हे। पातके माजली सारी पुण्याची नाही गणना, पातके माजली सारी पुण्याची नाही गणना, हे दुर्गे सासून पायी ठेविला माथा, पायी ठेविला माथा, पायी ठेविला माथा। ये अंबे जगदंबे मला अभय दे, मला विजय दे, लढाय बळ दे हो। भंडारा उधळून भी घुमतो या संबळ, भंडारा उधळून भी ए घुमतो या संबळ, कपाळी भरला मळवट मनात भिनला गोंधळ, तूच रेणुका तूच चंडिका तू जगताची माता, तू जगताची माता, तुझे तेज वाहुदे नसा तून पायी ठेविला माथा। मला माफ कर ग, माझं चुकलं, तू सांगशील ते मी करेन, पण तू बरी हो, तू लग्न कर, लग्न कर, तू सांगशील तिच्याशी मी लग्न करेन। दुर्गा 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 तू 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 दुर्गाशी लग्न कर, माझ्याकडे वेळ कमी, मला मला तुमच्या दोघांचं लग्न झालेलं बघायचंय। हो आई तू तू बरी हो, मग मी दुर्गाशी लग्न करेन। जा जा लवकर लवकर जा, तू तिला घेऊन ये, जा मी वाट बघते। तिला घेऊन लगेच येतो मी, वाट बघते। आई आई हे बघ, मी दुर्गाला घेऊन आलो, मी दुर्गाशी लग्न केलं। चल आई दोघांना आशीर्वाद दे। आई आई तू बरी हो, तू लवकर बरी हो आई। मामा मामाचं काय करतो करते, तू सांभाळ मला। म्हणता म्हणता आईला 4 महिने झाले जाऊ। नाही विजय, आई गेल्याच नाहीयेत, आणि गेल्या असल्या ना तरी त्या परत येणार आहेत। काय बडबडतेस तू, आई गेल्या नाहीयेत,
गेले असले तरी परत येणार आहेत. काय वेड्यासारखं बोलतेस? मला वाटलंच तुम्हाला ना मी वेडीच दिसणार. सायकॅट्रिस्ट आहात ना? अरे पोलिसांना कसं जगातली सगळी माणसं चोर दिसतात तसं तुम्हा लोकांचं जगातली सगळी माणसं वेडी दिसतात. तसं काही नाहीये. बस झालं तुझं लेक्चर, मला उशीर होतोय, हॉस्पिटल मध्ये खूप काम आहे, बाय. अहो विचारणार नाही. काय विचारणार नाही? आई परत कशा येणार? ते परत तेच. बर सांग, आई परत कशा येणार? आई माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार. मी आई आणि तुम्ही बाबा होणार. मी बाबा? नक्की करायला पाहिजे. मामा तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते करा. आज मी खूप खुश आहे. हो पण तुझ्या खुशीचं कारण आम्हालाही कळू दे ना. दुर्गा सांगेल. सांग. नाही सांग. सांग. नाही मला लाज वाटते. सांग ना. अशी काय? दुर्गा आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. काय बातमी ऐकवलीस तू खरंच. दुर्गा आता तू गरोदरेस की नाही तेव्हा स्वतःची काळजी घ्यायची. येस एकदम व्यवस्थित. काय काय थोड्यासर काहीतरी सांगतीस? तुला काय अक्कल बिक्कल देवान दिली आहे का? नाही मुलगी गरोदर आहे, तिनं आता कसं सांभाळून वागलं पाहिजे. चला चला चला. निघा, उशीर होतोय ना. अरे हो उशीर होतोय. निघू जाऊ. थांबा हा रुमाल. अरे आणि हा मोबाईल. थँक यू. नेहमी कसं विसरताव? तू आहेस ना म्हणून. जाऊ जाऊ. टाटा टाटा. दोन वेळा टाटा कशाला? एक माझा दुसरा आपल्या बाळाचा. आय एम सो हॅपी. पाहिलंस ती दुर्गा आता गरोदर राहिले. फार उकडतोय. बरोबर आहे. काय दुर्गा प्रेग्नंट आहे? हे तुला माहितीये काय? दुर्गा प्रेग्नंट आहे. डॅड कानाला लावा. काय करा? अरे कानाला लावा. आणि काय हो तुम्ही त्या दुर्गाला ढगात पाठवणार होता? काय झालं त्याचं? मारू काय कानफाडत मारू काय तुला? तू स्वतःच्या वडिलांना डॉन समजतोस का भाई? घेतला घोडा पाठवला ढगात. अरे आपण सभ्य माणसं आहोत, सभ्य माणसांनी कसं सभ्यपणे माणसं मारायची असतात. वा सभ्य माणसं माणसाला मारतात का? हे सभ्य असभ्य काय घेऊन बसलाय? आपल्याला दुर्गाला मारायचं प्लॅनिंग करायचंय. मम्मा मम्मा एक मिनिट एक मिनिट. ती दुर्गा प्रेग्नंट आहे ना? मग तिला मारायची एक भन्नाट आयडिया सुचली आहे मला. काय डॅड? शाळा चुकून सिनेमे बघतो म्हणून शिव्या घालायचात ना मला? पण गरोदर बाईला मारायची आयडिया मला हिंदी सिनेमानच दिली. आता आता बघा आता बघा त्या दुर्गाला मी कसा ठगात पाठवतो. येस डॅड या बाटलीचं तेल मी पाऱ्यांवरती टाकलंय. आता विजय आणि दुर्गा बाहेर जाते. एकदा का ते तिथे आले की पोटातल्या बाळासकट दुर्गा आधी गडगडत खाली आणि डायरेक्ट वर. अरे वा रोहन तू किती हुशार आहेस रे. कसं काय सुचलंय तुला? ते तुला अख्ख्या जन्मत कळणार नाही. त्याच्यासाठी ना डोकं लागत. नाही रे वेड्या, त्याच्यासाठी डोकं लागत. डॅड चला लपाते येती. काय झालं? पोटात कळाली. हे बघ याला धर आणि सावकाश होतो. सावकाश सावकाश होतो. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. हो बरं वाटतंय. आता स्वतःची काळजी घे. हो हो काळजी घेईन मी आता. नक्की. हो चल. ती न पडता गेली. रोहन तुझा प्लॅन फसला ना. गप गा.
मेले मेले आया आई ग कंबर आई ग या गौरने काहीतरी सांडून ठेवले मोडलं काय ग आई ग म्हणजे कंबर नाही नाही मम्मा आई ग ते गौरीची काही चूक नाहीये पायऱ्यांवरती तेल टाकायची आयडिया माझी होती अरे कसं पहिल्या पाडायची आयडिया करतोस कशी आली दन 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 खाली नशीब येताना दोन चार पायऱ्या नाही घेऊन आली करू नको लागले ना वू करायचं चला डोंगर उचलला रे डार्लिंग माय तेरे लिए लावतो मी बाम तुला डार्लिंग माय तेरे लावतो मी बाम तुला डार्लिंग माय तेरे लिए लावतो मी बाम तुला ना 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 गौरी पाहिजे गौरी पाहिजे गौरी तुला सांगायचं राहिलं काय मी की नाही तुला एक असा मस्त गच्च एक चांगला असा ट्रान्सपरंट कलरचा एक टॉपलेस ड्रेस आणलाय तो की नाही माझ्या रूम मध्ये आज दुपारी आई नाहीये तर तो घ्यायला ये खरं आणि मला घालून दाखव टॉपलेस ड्रेस आणि तो पर्यंत मी तुला हे आणून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी डॅड तुम्ही इथं काय करताय तुम्ही बाहेर गेला होता मी कुठं पण जाईन तू इथं काय करत होतास मी फोडणी मी फोडणी कशी द्यायची हे मी शिकवत होतो यांना गौरी ताईंना वा 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 बोला आतापर्यंत अशा फोडण्या मी भरपूर दिलेल्या आहेत अरे वा देतोस का ठीक आहे अग हा हे घ्या अग आओ हे घ्या अग कळलं मंडळा भारी आहे येत आहे ना मंडळा भारी आहे येतो या गौरी ताई बाप आहे मी तुझा तर काय म्हणतो तुम्ही गौरी तो ड्रेस आणलाय ना हो का टॉपलेस ड्रेस तो आज दुपारी घालून बघूया की तशी मी बायको बाहेर जाणार आहे चल काय आहे दुर्गाला जिन्यावरून पाडायचा प्लॅन फसला ना फसला म्हणजे माझी वेळ जरा वाईट होती म्हणून असू दे काही हरकत नाही त्या दुर्गाला संपवण्याचा प्लॅन आता मी केलाय प्लॅन केलंयस काय प्लॅन केलायस ही आराम खुर्ची बघतोयस ना हो ह्या खुर्चीवर बसून दुर्गा रोज दुपारी 2 तास तिच्या होणाऱ्या बाळासाठी हे पायमोजे विणते बर मग मग ती आजही येईल पण ती पायमोजे विणूच शकणार नाही का बरं विणू शकणार नाही कारण की ह्या खुर्चीत मी करंट सोडणार आहे ओके म्हणजे ती यावर बसली की संपली क्या बात है रिया क्या बात है क्या प्लान है तुझा हा करंट वाला प्लान ऐकून मला शॉक बसलाय चल 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 ऑल द बेस्ट लवकर आता बघ कशी शॉक लागून मरते ती लवकर 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 चल पेशन्स ती पुन्हा येईल कधी येणार काय उकडते रे देवा
बस 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 हे बघ मेडिकल रिपोर्ट आलेत सगळं नॉर्मल आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाळाची पूर्ण वाढ झाली आहे डिलिव्हरी 7व्या महिन्यात पण होऊ शकते 7व्या महिन्यात अगं काळजी करू नको सगळं नॉर्मल आहे हे आता तू लवकरच आई होणार आणि मी बाबा विजय मला सांगा की तुम्हाला मुलगा हवा की मुलगी मुलगी नॅचरली आणि मला मुलगा हवा असेल तर मग 2 वर्ष थांबायचं आता मुलगी आणि 2 वर्षानंतर मुलगा म्हणजे तुम्हाला पक्की खात्री आहे तर मुलगी होणार माझी विल पॉवरच आहे तशी ऐका ना काय मला कंटाळा आलाय चला ना आपण पाय मोकळे करून येऊया हे आपण म्हणजे तू आपण आईला फिरायला घेऊन जाऊ चला सावकाश शाबाश चला अगं सावकाश सावकाश का आता सावकाश दिली पाहिजे तिला बाळा सांभाळून ने पोटूशी आहे 7वा महिना लागलाय हो मामा तिची वाडी भरण्याचा कार्यक्रम आता या घरात झाला पाहिजे हो आणि तुम्ही दोघे काही काळजी करू नका सगळी व्यवस्था मी करून ठेवले सगळं व्यवस्थित करणार ती थँक्यू मामी अरे वा मामी आम्ही बाहेर चाललोच आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुवर्ण स्पर्श ज्वेलरी शॉप मधून हिच्यासाठी छान दागिने घेऊन आणि तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला लागा येतो मामा सगळं व्यवस्थित करते हॅलो हॅलो विजय एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी कसली जन्माला येणाऱ्या बाळाचा पायगुण अतिशय चांगला आहे तुम्हाला तुमचा थिसिस वाचायला अमेरिकेला बोलवलंय अमेरिकेला आणि आता कसे शक्य एनी प्रॉब्लेम सर दुर्गाला 7वा महिना लागला आणि तिच्या गायनाकचं म्हणणं आहे की 7व्या महिन्यात पण डिलिव्हरी होऊ शकते अशा अवस्थेत मी तिला सोडून अमेरिकेला एकटा नाही जाऊ शकत तुम्ही विचार करावा असं वाटतं इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी ठीक आहे सर आय विल थिंक अबाउट इट ठीक आहे पाणी घे तुम्ही काय ठरवलं कशाच तुम्ही अमेरिकेला थिसिस वाचायला जाणार आहात ना अगं मी तुला किती वेळा सांगितलं तुला अशा अवस्थेत सोडून नाही जाणार नाही तुम्ही जाणार आहात माझी काळजी करू नका मामी तुम्ही सांगा ना अगं हो पाहिलत ना म्हणजे याचा विश्वास नाही आपल्यावर अरे अरे आम्ही आहोत ना काळजी करायला तिची तू जा अगदी बिंदास्तपणे जा अहो सांगा ना त्याला रडू नको रडू नको सांगतो मी त्याला हे बघ बाळ भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आणि तू आम्हाला काय परका समजतोस का अरे तू आमचा एकुलता एक भाचा आहेस मरताना तुझ्या आईला आम्ही वचन दिलं होत की आमच्या दोघांच्या जीवाजीव असे तोपर्यंत तुम्हा दोघांना मुलगा आणि मुलगी सारखं प्रेम देऊ म्हणून काळजी करू नकोस
शिवाय तुझ्या वडिलांच्या आत मला काय वाटेल याचाही विचार कर जरा. पण मामी. पण नाही आणि बिन नाही, तुम्ही जाणारच. ठीक आहे, तुमची सगळ्यांची इतकी इच्छा असेल ना तर मी जाईन अमेरिकेला. हे बघ, तुझ्या माघारींना आम्ही अगदी डोळ्यात तेल घालून तिचा सांभाळ करू. हे बघ, तुला आमच्यापासून दूर पाठवताना काय होतंय आमचा आम्हाला ठाऊ. तू तिची चिंता करू नकोस, तिच्या केसाला सुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही. हो हो, शेवटी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. असू दे असू दे. बाबा, माझी जायची अजिबात इच्छा नाही, पण तू इतका आग्रह करतेस म्हणून जातो. स्वतःची काळजी घे आणि बाळाची. तुम्ही लवकर परत या, मी तुमची वाट पाहते. हे बघ, मी शरीराने जरी तिथे असलो ना तरी मनाने मी तुझ्या जवळच आहे. रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. हे अगं 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 बाळ, वाकू नकोस. हा आणि विजय, निघ लवकर. एअरपोर्ट वर लवकर गेलेलं बरं नाही. आता कसं असतं, चेकिंग बिकिंग असतं, काल पर्यंत हिचं होतं, आता तुझं होणार. चला चल ग माझी ती. काळजी घ्या. बाय. काळजी घे रे बाबा. एवढं दचकायला काय झालं? चाळ ओळखीचे नाही वाटत. ओळखलंस ना अग, हेच चाळ बांधून जन्मभर तुझी आई तमाशात नाचले. काय बोलताय तुम्ही हे? चला निघा इथून. इतक्यात असं कस? अग आम्ही तुझा नाच बघायला आलोय दुर्गा वहिनी. रोहन काय बोलतोस तू हे? अरे 7 महिन्यांची गरोदर आहे मी. आणि तुला एवढा नाच बघायचा असेल ना तर तुझ्या बहिणीच्या पायात चाळ बांध आणि तिला नाचायला लाव. दुर्गा आवाज खाली, नाहीतर एका मिनिटात तुझा आवाज बंद करेन. अरे माझ्या नवऱ्याच्या तुकड्यावर जगता ना तुम्ही, तुमची ही हिम्मत? अरे खालीला मिठाला तरी जागा. ही जरा जास्तच बोलायला लागले रोहन. चल हिच्या पायात ना चाळ बांधूया. खबरदार जर पुढे याल तर. नाही नाही, माझ्या जवळ येऊ नका. अरे ते मारी, अरे बकडाय काय माझ्या पायात लागलंय की पळाली. हे बकडा तिला सांगणार बाबा, तू गेल्यापासनं डोकं फिरलंय तिच. बघ बघ कशी गुरावानी ओरडती आहे. दुर्गा तर अगदी बरी झाली होती, हे कसं शक्य? आता बाबा डॉक्टर तू, मी काय सांगणार. ये बाबा लवकर ये, तिची मला लई काळजी वाटते. लगेच निघतो. ये डॉक्टरला बोलवा, डॉक्टरला बोलवा, लवकर डॉक्टरला बोलवा. सोडू नकोस तिला. सोडू सा.
अहो मेली नसेल ना, मेली नसेल तर मारूया, पण एक लक्षात ठेवा, दुर्गा मेली आहे हे कुणालाही कळता कामा नये. पुढची लफडी नको आहेत पोलिसांची. हिला एखाद्या गाडीत घालून देऊ तरी ढकलून. बघूया जे व्हायचं ते होऊ दे. सांगायचं वेळाच्या भरात पळून गेली म्हणून उचला. हळू 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 मेल्यावर कसला हळू. तू आता पुरी म्हणजे मागेच कुठेतरी पडली होती. डॅड तिला शोधायला पाहिजे. ती जिवंत आहे की नाही माहित नाही. Oh!
अगं ए गंगा गंगा अगं उठ लवकर हे बघ काय हे बघ बघ हे बघ अहो कुणाचं कुठून आणलं तुम्ही अगं या मुलीला आत्ताच आपल्या मंदिरात तिच्या आईने जन्म दिला आणि ती हे जग सोडून गेली अरे देवा घे घे या मुलीला पदरात घे अहो देवीने आपली प्रार्थना ऐकली तिने हिला आपल्या पदरात घातलं हो खरंच पण हिच्या आईचं काय अरे हो तिची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे हो हो चला ना आपण पाहू तरी कोण आहे ती अभागिनी अहो कुठे आहे ती बाई अरे आता या मुलीला घेऊन आलो तेव्हा इथेच होती ती इथे मग कुठे गेली कुणास ठाऊ कुठे गेली त्या दुर्गा मातेलाच माहित दुर्गा 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 कुठे आहेस तू दुर्गा मामा मामा दुर्गा कुठे आहे मामा दुर्गा कुठे आहे तुम्ही सगळे शांत का ए रोहन दुर्गा कुठे आहे अरे सांगा ना दुर्गा कुठे आहे कसं सांगू आणि काय सांगू काय झालं ए रिया सांग ना तू गेल्यानंतर तिला वेड्याचा झटका आला परत सारखी घरातून पळायची नाही एक दिवस आमची नजर चुकून पळाली ती गेली रे बाळा कुठे कुठे गेली कसं कळलं आम्ही खूप शोधलं सगळ्यांनी मिळून जाणाऱ्याला एक वाट असते शोधणाऱ्याला 100 वाटे असतात नाही नाही सापडली रे बाळा नाही नाही हे शक्य नाही हे शक्यच नाही दुर्गा असणार दुर्गा कुठेतरी असणार मी शोधून काढीन दुर्गाला मी शोधून काढीन झाली पोरगीची वाट बघतोय आम्ही पण नाही हो नाही आली तुम्हीच सांगा विजयने तरी असं एकटा आयुष्य अजून किती वर्ष जगायचं खरं आहे तुमचं दुर्गा कुठं असल किंवा नसल ते एक देवालाच माहिती बघा आता आमच्या रियालाच बघा ना इतकी वर्ष तिनेही लग्न नाही केलं
काय म्हणतो मावशी की तुम्हीच जर आता विजयला बोललात पुन्हा लग्न करण्याबद्दल तर कदाचित तो ऐकेल. हो ना. नाही तुमचा जावय. तुम्हाला वाटतं का एकटा राहावं म्हणून? खरं आहे तुमचं. अक्षी बराबर आहे. नाही म्हणजे मला काय वाटतं तुम्ही एकदा विजयशी बोला. हा. तुमचं नक्की ऐकेल तो. बघायला ये बाळा ये. आई सगुणाबाई तुलाच भेटायला आल्यात. केव्हा आला तुम्ही आणि कशा आहात? म्या ठीक आहे. पण येचेराव काय दशा करून घेतलीस आपली? दुर्गा गेली आणि माझ्या आयुष्यात काही चुरलं नाही. असं म्हणून कसं चालल? गेली 5 वर्ष झाली. आपण काय तिची कमी वाट बघितली व्हय? आता ती हाय काय नाही ते एक देवालाच माहिती. झालं गेलं समद इसरून जावा. आणि त्या पोरीकडे बघा बरं. तुमच्याशीच लगीन करायचं म्हणून ती बी इतकी वर्ष तशीच थांबली या. आणि तुमच्या आईची पण तशीच इच्छा होती का नाही? दुर्गा तुमची बायको होती तशीच माझी पोरगी पण होती. अहो तुम्हाला असं दुःखी बघून तिच्या आत्म्याला बरं वाटल का? सांगा बरं. हे बघा समद इसरून जायचं आणि रियाशी लगीन करायचं. तिचं पण लई प्रेम आहे तुमच्यावर. तिच्याशी लगीन करा आणि सुखी व्हा. हाय वय माझं ऐका. तुम्हास्ती दुर्गाची आन है. ठीक. तुला सांगतो रियाचं लग्न आहे ना असं 5 स्टार हॉटेल मध्ये करायचं होतं. 5 स्टार हॉटेल चं राहू द्या. तो भटजी का नाही आला अजून? काय माहिती भटजी आहे ना पहिले भटजी ते आजारी पडलं. मग रोहनला म्हणलं दुसऱ्या भटजीला घेऊन ये. या या भटजी बुवा या. आला. ओ आले आले भटजी आले. या. हा थांब थांब चला. ओ बघा आले नवर देव. पोरगी माझी बघा कशी लक्ष्मीवाणी दिसते का नाही? आता एकदा तुमच्या दोघांचं लगीन झालं की आम्ही सुटलो. बघा हो बुवा तकलावून काय बघताय? तुम्हाला इथं लगीन लावायला बोलवलंय का सिनेमा दाखवायला? नाही नाही ह्यांना मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे हो आमच्या गावदेवीच्या देवळात मीच तर तुमचं लग्न लावून दिलं होतं. काय सांगतय? अहो ह्यांची पत्नी. अहो ती ती 5 वर्षापूर्वीच कुठेतरी गायब झाली. तिचा काही पत्ता नाही अजून. कुठेतरी गेली? अहो आमच्या गावदेवीच्या देवळात तर तिने प्राण सोडला. पण त्याआधी तिने एका मुलीला जन्म दिला. कुठे आहे ती मुलगी? अहो ही काय हीच तर ती मुलगी दुर्गा. काहीतरी सांगू नका तुम्ही. तसं असतं तर हिला त्याच वेळी इथं का नाही आणली? अहो मी तुम्हाला शोधायचा खूप प्रयत्न केला पण तुमचा काही पत्ताच लागे ना. पैशांसाठी रस्त्यावरच्या कुठल्याही मुलीला आमच्या गळ्यात बांधू नका तुम्ही. अहो पण माझं काय फणजी बस झाली तुझी नाटक. ज्यासाठी आणले ते काम कर. यांचं लग्न लाव चाल. अहो असं काय करताय? ते एवढं बोलतायत तर मुलीबद्दल खात्री करून घ्या ना. तुम्ही का बसाओ? थांबा. जोपर्यंत माझी खात्री होत नाही
तोपर्यंत मी लग्न करणार. सॉरी रिया. बाबा काय बेटा हे काय आजही तुम्ही तुमचा मोबाईल विसरून हॉस्पिटल मध्ये जाणार होता. अरे सॉरी 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 थँक्यू. आणि हा रुमाल. अरे रुमाल पण विसरलो. हो थँक्यू सो मच लव यू. बाबा घरी लवकर या. हा अगदी लवकर येतो. हा आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि पटकन आलो. बाय बाय टाटा टाटा. दोन वेळा टाटा कशाला? एक माझा टाटा आणि एक आईचा टाटा. एक माझा दुसरा आपल्या बाळाचा. घरातून मम्मा तिला या जगातून कसं घालवता येईल याचा विचार करा. आता मी तर एकदम खचतच चालले असं म्हणून कसं चालेल. काहीतरी ना सॉलिड प्लॅन केला पाहिजे. हे म्हणजे असं झालं. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. क्या बात आहे आज पहिल्यांदा करेक्ट म्हण म्हणालीस. लवकर चला. तुमची बैना मला बघून लाजतोय आईना. मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना. फसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी दैना. अर्धी कच्ची मी कैरीची मग खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा गुलकंद खिलवा ना. पायलत गेली की नाही जातीवर? आजी तमाशावाली आईने वारसा घेतला होताच आणि आता ही सुद्धा. मग काय तमाशावालीची पोरगी तमाशाच करणार. होय मी तमाशावालीचीच मुलगी आहे आणि मी या घरात तुमच्या सगळ्यांचा तमाशा करायला आली आहे. तू आमचा तमाशा करणार? हा होय तुमचा तमाशा. दुर्गा म्हणतात मला. Thank you.
काय घसरला म्हणून सांगके अस हिचा पाय घसरला की तुम्ही घसरलात काय गे काम नाही करताय तुला चल चला चला तुम्ही वय का माझं घसरायचं मुली बघितलं की घसरून पडले संध्याकाळी जाऊया आपण बाजारात आणि शॉपिंगला पण जाऊया का तिथे जाऊ हा पक्का प्रियाचा
ऍक्सिडेंट? प्रिया गेली? मला तर पूर्ण खात्री आहे माझ्या माझ्या पोरीला ना त्या त्या पोरीनं संपवलं असणार. अहो अहो बघता बघता माझ्या रियाला संपवून टाकलं तिने. नाही नाही हे सगळं ना हे सगळं काहीतरी चेटूक आहे. तुम्ही बघितलंय तिच्याकडे कधी बघितलं ना तर अशी अशी विचित्र हसत असते होती. नाही काहीतरी गोंधळ आहे. मला असं वाटतं की त्या पोरीला संपवली तर एक मार्ग आहे. एक मार्ग आहे. आहे सूर्यभान. सूर्यभानला त्या पोरीची सुपारी द्यायची. आणि सूर्यभानला जर हे कळलं ना की ही दुर्गा त्या दुर्गाची मुलगी आहे तर तो पैसे पण न घेता मारेल तिला. सूर्यभान खूप विश्वासानं हे काम सोपवतोय तुमच्यावर. आजचे आज हे काम झालं पाहिजे बरं का. नाही पण तो डॉक्टर कुठे आहे? तो गेला त्याच्या कामाला बाहेर. चांगला चान्स आहे. काम करा. पोरीला गाडीत घाला आणि कोणत्या तरी दरीत नेऊन टाका. हो पण ती पोर आहे तरी कुठं? मी इकडे इथे इथे गाडीच्या डिक्कीत. काय दे इथं काय करतेस? मला या डिक्कीत बसायला खूप आवडतं. तुम्ही पण माझ्या आईला याच डिक्कीत ना नेलं होतं ना. उचल ए खूप बोली. चल चल तो
तुला हे गाणं कसं माहित बेटा? मला सगळं आठवतंय. तुला कसं आठवेल? मला सगळं आठवतंय. तुम्ही अमेरिकेला गेल्यावर त्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले. मला बाहेर चाळ बांधून तासाला लावलं. मी ठरवलं तुमची साथ कधी सोडायची नाही म्हणून. म्हणून मुलगी बनून तुमच्या पुढे जन्म घेतला. माझे हाल केले त्याने. खूप छळ केला माझा. मला हाल हाल करून मारलं. डॉक्टर दुर्गा ये माझ्या बाळा. कम कम माय डॉटर. ओ पापा माय डियर कंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुळताना
स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुळताना प्रेमात जीव बुलला माझा तुझा प्रेमात जीव भुलला माझा तुझा तृणझुण पायल वाजे मधुघोष झाल्या दिशा थर थर त्या ओठांची मी हाय प्यालो नशा मी आज पाखरू होतो आभाळ तुझे पांघरतो मी आज पाखरू होतो आभाळ तुझे पांघरतो मी चंद्र तू तारका हृदयी वसंत फुलताना गाणी अबोल गाताना शब्दास अर्थ कळला माझा तुझा शब्दास अर्थ कळला माझा तुझा उन्हाळ वारा ओला शहरा